याचा निषेध आम्ही केलेला आहे, भारतीय जनता पक्षाने केलेला आहे, माननीय देवेंद्रजींनी केलेला आहे. आणि निषेध करावा तेवढा थोडाच आहे. हे खरंच आहे की जे इतकं चुकीचं काम त्या ठिकाणी त्या दिवशी झालेलं आहे त्याबद्दल काही दुमतच नाही आहे. परंतु मला वाटतं ही वेळ काय यावी. आपण बघितलं असेल गेल्या या 2.5 वर्षामध्ये इतके आंदोलन झालेत, इतके मोर्चे निघालेत, पण तो सरकार कुठल्या आंदोलनाची दखल घेत नाही, दखलच घेत नाही. म्हणजे लोक दिवसादिवस महिने महिने त्या ठिकाणी बसून आहेत, पण कोणी त्या ठिकाणी मंत्री त्यांना भेटायला जात नाही. पूर्वीच्या काळामध्ये आपण 5 वर्षात बघितलं असेल किती मोठा मोर्चा राहो, मग तो लाल पावटाचा असेल, प्रतिमा शिंदेनी काढलेला असेल, अण्णा हजारे साहेब आमचे असतील ते आंदोलनाला बसले असतील, शेतकऱ्यांचा मोर्चा होता कर्जमाफीचा, मराठा आरक्षणाचा विषय असेल, प्रत्येक मोर्चाला आम्ही सामोरं जायचो. आपल्याला आठवत असेल नाशिकहून ज्यावेळेला तो लाल पावटाचा मोर्चा निघाला, मी 40 किलोमीटर पायपाय चालत आलो तो ठाण्याच्या मागून त्यांच्याबरोबर आझाद मैदानापर्यंत. पण या सरकारमध्ये कुठल्याही मोर्चाची दखल घेतली जात नाही, कोणी त्यांना विचारायला तयार होत नाही. 4-4, 6-6 महिने लोक आंदोलन करतायत, पण त्या खात्याचे मंत्री साधं विचारपूस करायला जात नाही, त्यामुळे लोकांचाही संयम सुटतो आहे. परंतु तरी असं असलं तरी ही काही पद्धत नाही, त्याचं समर्थन कोणी करणार नाही. झालेल्या घटनेचा आम्ही निषेधच करतो. 5 वर्षामध्ये ज्यावेळेला देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेला गरीब माणसाला एक आधार होता. तात्काळ मुख्यमंत्री सहाय्याने निधून त्याला 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख, 2.5 लाख, 3 लाखापर्यंत चेक दिले जात होते. डायरेक्ट हॉस्पिटलला ते चेक जायचे. परंतु दुर्दैवाने सरकार बदललं आणि या 2.5 वर्षाच्या काळामध्ये मला वाटतं त्या पूर्वीच्या 5 वर्षाच्या तुलनेमध्ये 1-5% सुद्धा निधी या गरीब माणसाला मेडिकलच्या हेल्थसाठी मदतीसाठी या ठिकाणी मिळालेला नाही. 5% सुद्धा मिळालेला नाही. म्हणजे मुख्यमंत्री महोदय आता या म्हणजे हा सहाय्याचा निधी बंदच केलेला आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. त्यामुळे सामान्य माणूस आहे, गरीब माणूस आहे, त्याची मोठी हेळसाळ होते. त्याला तात्काळ जे पैसे मिळत होते आज 2 लाख, 3 लाख, 4 लाख छोट्या छोट्या रोगांसाठी व्याधींसाठी एवढा खर्च लागतो आहे. परंतु मुख्यमंत्री महोदय त्यांच्या निधीतून 1 रुपयासुद्धा आता सध्या या व्यवस्थेसाठी देत नाही आहेत. गरीब माणसाला याची मदत होत नाही आहे. आणि म्हणून मला वाटतं की पूर्वीच्या काळामध्ये 5 वर्षात आणि या 2.5 वर्षामध्ये खूप मोठं अंतर त्या ठिकाणी पडलेलं आहे. सामान्य माणसाविषयी कुठलाही कळवळा, गरीब माणसाविषयी कुठलाही कळवळा किंवा त्याच्या आरोग्याविषयी कुठलीही काळजी या सरकारला नाही. बोलल्यानंतर राज ठाकरे साहेब बोलल्यानंतरच आपल्याला कळेल, कारण त्यांच्या मनामध्ये काय आणि ते काय बोलणार आहेत तर आम्ही तर काही सांगू शकत नाही. पण आहे वेळ जवळच आहे, आता काही फार दिवस नाहीत, बघू.